बोर्ड एक्झाम प्रिपरेशन वॉलनट स्कूलचे नेहमीच चांगले रिझल्ट येतात कुठल्याही मध्ये आता आम्ही बावीस वर्ष शाळा चालवतोय आणि आम्हाला हे नक्की माहिती आहे की मा कुठलीही गोष्ट चांगली करायची असली तर लवकर सुरुवात करायची आणि व्यवस्थित प्रिपरेशन करायचं वॉलनट स्कूलमध्ये आपण हळूहळू प्रायमरी स्कूलमध्ये त्यांना ॲक्सिलरेट करतो आणि जसे जसे मोठे होत जातात तसा ऍक्सिलरेटर जास्त दाबतो त्याच्यामुळे टेन्थ स्टँडर्डमध्ये त्यांना अर्ध वर्ष क्लिअर मिळतं खूप प्रिरियमच्या राऊंड्स करायला आठवी पासन त्यांना रिव्हिजन आणि टेस्ट पिरियड असतात प्रत्येक चॅप्टर नंतर आणि टेस्ट पण कशा दिल्या जातात चार वेगवेगळे पेपर असतात सो कुठल्याही दोन शेजारी शेजारी बसणाऱ्या मुलांना सेम पेपर येत नाही आणि हे चार पेपर सगळ्या मुलांना दिले जातात सो जरी ते एक सोडवत असतील तरी त्यांना मिळतात चारही त्यामुळे त्यांना एक क्वेश्चन बँक पण मिळते आणि त्यांना कंटिन्युअसली रेग्युलरली अभ्यास करायची सवय लागते बिकॉज रेग्युलरली या सारख्या एक्झाम्स येत असतात आणि त्याच्यामुळे टीचर्सना पण कळतं की ते कुठे स्टँड होतात मुलं त्यांची इम्प्रुव्हमेंट कुठे आता व्हायला पाहिजे टीचर्स पण मुलांनी एवढेच कष्ट घेतात टीचर्स पेपर्स चेक करत असतात नोट डाऊन करत असतात कुठे मुलं मागे पडली आहेत कुठे इम्प्रूव्ह झाले आहेत त्यांचे ग्रुप्स बदलत असतात स्टुडंट्सना सांगत असतात काय करायचं पेरेंट्सना सांगत असतात की काय काय करायला पाहिजे आणि जी मुलं चांगलं करतात त्यांना हळूहळू अवघड पेपर्स पण मिळायला लागतात आणि प्रत्येक टेस्टमध्ये काही सरप्राईज क्वेश्चन असतात जे मुलांना सवय नाहीये बघायची सो त्यांना थोडा धक्का बसायची सवय होते आणि तरी त्यांना सम शिकतात ते हळूहळू की त्या सरप्राईज मध्ये त्या थोड्याशा माइल्ड शॉक मध्ये पण विचार कसा करायचा आणि तरी आन्सर कसं करायचं क्वेश्चन आणि जसे त्याची ह्याची त्यांना जास्तीत जास्ती प्रॅक्टिस मिळते तसं तसं त्यांना ते जास्ती चांगल्या पद्धतीने समायला लागतं सो so, एकदम कुठली तरी ट्रिकी गुगली आली बोर्ड एक्झाम मध्ये तरी आपल्या मुलांना माहिती आहे की शांतपणे डोकं कसं चालवायचं विचार कसा करायचा आणि कसं सोडवायचं याच्यासाठी एक ह्यूज रिसर्च अँड डेव्हलपमेंट टीम बॅकग्राऊंड मध्ये काम करते सगळं लॉजिस्टिक्स मॅनेज करायला क्वेश्चन मॅक्स बनवायला पेपर सेट करायचे मॉडेल आन्सर्स पेरेंट्सना मेसेजेस पाठवायचे टाइम टेबल्स बनवायचे शेड्युल्स बनवायची हे सगळं करत असतात सो दॅट टीचर्स ही काम करायला लागत नाही टीचर्स फोकस करतात टीचिंग इन द क्लासरूम करेक्शन आणि मुलांना इम्प्रुव्हमेंट अँड फीडबॅक आणि एवढं सगळं केल्यावर रिझल्ट फॉर एक्झाम्पल लास्ट इयर सगळे बोर्ड एक्झाम पास झालेच पण वन थर्ड ऑफ आर क्लास नाईन्टी पर्सेंटच्या वर होता नाईन्टी फायव्ह पर्सेंटच्या वर नॅशनल ऍव्हरेजच्या पाचपट आपली मुलं होती नाईन्टी पर्सेंटच्या वर नॅशनल ऍव्हरेजच्या तिप्पट आपली मुलं होती एवढं प्लॅनिंग केलं आणि एवढं काम केलं आणि एवढी टीम असेल तर प्रत्येक मूल ऑफकोर्स इम्प्रूव्ह होणारच ना काय ऑप्शन आहे दुसरं